नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो साथी चंद्रकांत जटाले यांचं मजबूती का नाम महात्मा गांधी हे पुस्तक मी भारतात असताना मला चंद्रकांतजींनी गिफ्ट दिलं आणि ते मी केला घेऊन आलो मागच्या ट्रिपला आणि हे पुस्तक मी आता बऱ्यापैकी माझं वाचून झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी थोडक्यात या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि अत्यंत जबरदस्त जे पुस्तकं असतात त्याच्यामध्ये या पुस्तकाचा समावेश करायला काहीच हरकत नाही म्हणजे महात्मा गांधींविषयी जे मोजकेच असे लहान लहान पुस्तकं की ज्यातून मुद्देशुद्ध मांडणी करून आपल्या वाचकाचं डोळे उघडणारं डोक्यातले सगळ्या अंध ज्या गैरसमज आहेत अंधश्रद्धा आहेत त्या क्लिअर करणाऱ्या पुस्तकांमध्ये या पुस्तकाला मी ठेवेन असंच चंद्रकांत वानखेडेजींचं जे पुस्तक आहे गांधी का मरत नाही हे देखील असंच आहे गांधी हत्येच्या स्पेसिफिक विषयाला धरून ते आहे परंतु हे जे पुस्तक आहे चंद्रकांत झटाले सजींचं म मजबूती का नाम महात्मा गांधी हे गांधीजींबद्दल जे अँटी गांधी लोक आहेत यांनी जे वेगळेवेगळे गैरसमज समाजामध्ये रुचवले आहेत गेल्या सत्तर वर्षामध्ये या गैरसमजांबद्दल पुराव्यासकट एव्हिडन्स बेस्ड असं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने दिलं आहे अशा पुरावे दिले आहेत म्हणजे त्यांनी काय असे पाला लावून असे किचकट काही गोष्टी सांगितलेल्या नाही तर साध्या सोप्या पुराव्यांमध्ये गोष्टी स्वरूपामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे तर याच्यात अनेक त्यांनी समावेश केलेला आहे गैरसमजांचा की जे बदनामी महात्मा गांधीजींची केली आहे तर त्यातली जी अनुक्रमणिका आहे ती मी तुम्हाला दाखवतो या अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला दिसेल की त्यांची त्यांनी पार्श्वभूमी मांडलेली आहे की मजबूत का आहेत गांधी मजबूती का नाम महात्मा गांधी दुसरा जो चॅप्टर आहे ते म्हणजे फाळणी गांधीजींमुळे झाली नेहरूंमुळे झाली असं जे आर एस एस बी जे पीचे लोक जे आहेत जे गैरसमज पसरवतात खोटं बोलतात जाहीर खोटं बोलतात याचं एक्सप्लेनेशन पुराव्यासकट सकट दिलेलं आहे त्यांनी की हत्या ही फाळणीमुळे नाही केली आणि फाळणीचा गांधीजींचा त्याला समर्थन कधीच नव्हतं याचे पुरावे सांगितले आहेत पुढे ज्या मुद्दे आहेत त्यातलं भगतसिंगांची फाशी रद्द होण्यासाठी गांधीजींनी काही केलं नाही असा खोटा प्रचार आर एस एस बी जे पीचे लोक करतात त्याच्याबद्दल चॅप्टर आहे त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला ते चॅप्टरही सांगतो सुभाषचंद्र बोस आणि गांधी बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी गांधीजींनी पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये देऊ केले हे, हे प्रकरण खरं आहे का ते नेमकं काय होतं याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत नथुराम गोडसेला एक्सपोज केलेला आहे आणि अशा अनेक जे गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सांगितल्या जातात की गांधी मुस्लिम दार्जिन्य होते गांधी प्रो पाकिस्तानी होते वगैरे वगैरे यांचे एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेले आहेत आणि याचे पुरावे मांडलेले आहेत आता यातला जो चॅप्टर आहे भगतसिंगांची फाशी रद्द होण्यासाठी गांधीजींनी कुठं काय केलं असं म्हटलं जातं तर ह्या चा या चॅप्टरमध्ये त्यांनी म्हणजे मलासुद्धा एवढी माहिती नव्हती हो असे मुद्देसूत त्यांनी जे पॉईंट्स सांगितलेले आहेत की गांधीजींनी एक वेळा नाही दोन वेळा नाही सहा वेळा गांधीजींनी ब्रिटिश सरकारला ब्रिटिश सरकारचे जे अधिकारी होते त्यांना आयुर्विद गांधी आयुर्वीन करार तुम्ही ऐकला असेल तर आयुर्विन साहेबांना सांगितलं होतं त्यांच्या मागे लागले होते आयुर्वीन इरिटेट झाले होते शेवटी की हे तुम्ही काय लावलं आहे बा एका खून केलेल्या व्यक्तीला विध्वंस करणाऱ्या व्हायलन्स करणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट करताय तर सहा वेळा गांधीजींनी प्रयत्न केला होता आणि चंद्रकांत जटालेजी म्हणतात की वाचवण्याचा इतके प्रयत्न करणारी एकमेव व्यक्ती हे गांधी होते म्हणजे गांधीजींनी एवढे प्रयत्न श शहीद भगतसिंग यांना वाचवण्याचे कोणीही केले नव्हते आणि त्या प्रयत्नांबद्दल ते सांगतात की हा जो ग्रा गांधी आयोर्विंद जो करार झाला होता या कराराच्या वेळी तर हा जो विषय होता भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी जो असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला आणि सँडर्सचा जो खून झाला हा विषय हा खूप सिरियसली ब्रिटिश गव्हर्मेंटने घेतला होता आणि जे जे कोण सिव्हिल सर्वंट्स अधिकारी ब्रिटिश सैन्य जे भारतात आलेलं होतं म्हणजे ब्रिटनमधले लोक या सगळ्यांनी यातल्या बहुतांश अधिकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारला सांगितलेलं होतं की याच्यामध्ये फाशी दिलीच गेली पाहिजे मृत्यूदंड झालाच पाहिजे हा ब्रिटिश सरकारवर दबाव होता आणि ब्रिटिश सरकारचं हे मॅटर सिरनेस से सिरियस घेतलेलं असल्यामुळे आयुर्वेन म्हणत होते की मी यात काहीच करू शकत नाही कारण गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे की यांना पाशी द्यायचीच आहे नाहीतर हे जे इतर अधिकारी आहेत ते राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत ते भारतात आम्ही जाणार नाही भारतात काम करणार नाही अशा सरकारवर दबाव आणत आहेत त्यामुळे आम्हाला भगतसिंग राजदेव सुख सुखदेव राजगुरू यांना पाशी द्यावीच लागेल आणि त्यामुळे तुम्ही हा प्रयत्न करू नका असं गांधीजींना त्यांनी आयुर्वेनने स्पष्ट सांगितलं होतं गांधीजीं जेव्हा भगतसिंगांनी सुखदेव राजगुरींची फाशी एक दिवस प्रिपोण झाली होती हे कळताच गांधीजींनी तिकडे त्यांना टेलिग्राम केला होता त्या जेलमधल्या अधिकाऱ्यांना परंतु तो त्यांना दिला गेला नाही वेळेत त्यातही त्यांनी हे लिहिलं होतं रिक्वेस्ट केली होती की तुम्ही यांना फाशी देऊ नका तुम्ही जर या तरुणांना सोडून द्याल तर भारतातले जे इतर तरुण आहेत हे, हे तुमचे गुणगाण गातील आणि दॅट विल बी गुड फॉर यू अँड युअर गव्हर्नमेंट इथपर्यंत महात्मा गांधी त्यांच्या पुढे वाकले होते त्यांना विनंती केली होती अक्षरशः दयाची भीक मागितली होती की तुम्ही फाशी देऊ नका यांना दुसरी कुठली तरी शिक्षा द्या परंतु ब्रिटिश गव्हर्नमेंट याच्यावर फर्म होतं आणि त्यांनी ठरवून टाकलेलं होतं त्यामुळे हे, हे जे संघी लोक भाजप आर एस एसचे लोक हे जे मनुवादी लोक जे नथुरामाचे वैचारिक वंशज आहेत हे जे सांगतात आपल्याला की भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या फाशीसाठी गांधींनी काहीच केलं नाही तर हे मुद्देसूद जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा मग लक्षात येतं की अरे महात्मा गांधी हे त्या पद्धतीचं व्यक्तिमत्व नव्हतं म्हणजे जरी त्यांना भगतसिंगांचा मार्ग मान्य नव्हता तरीसुद्धा त्या हिंसक मार्गातून फाशी मिळालेली असून सुद्धा त्यांनी इंग्रज सरकार पुढे हात पसरले होते आणि सहा सहा वेळा प्रयत्न केले होते त्यांच्याकडे दयाची भीक मागितली होती अक्षरशः आणि त्यातून आयुर्विंद त्यांच्यावर नाराज झाले होते चिडले होते की तुम्ही असं कसं काय मागणी करताय म्हणून तर अशा अनेक प्रकरणं आहेत पंचावन्न कोटीचं फाळणीचं सुभाषचंद्र बोस यांचं बाबासाहेब विरुद्ध आंबड गांधी यांचं असे सगळे मुद्दे यांनी या पुस्तकामध्ये चंद्रकांत जटालेजींनी घेतलेले आहेत हे पुस्तक खरंच वाचलं पाहिजे ज्या लोकांना जे बी जे पी आर एस एसचे लोक आहेत ज्यांनी गांधीजींना चुकीचं आपल्या डोक्यामध्ये धरून ठेवलेलं आहे त्यांनी वाचलं पाहिजे आणि ज्या लोकांना गांधीजी समजतात थोडंफार परंतु त्यांच्याविषयीचे जेव्हा असे समज गैरसमज पसरवले जातात आणि बोलायला मुद्दे नसतात पुरावे नसतात त्यांनी तर हे जरूर वाचलं पाहिजे कारण याच्यामध्ये रेडीमेड सगळं दिलेलं आहे न्यू एरा पब्लिशिंग हाऊस यांचं ते पुस्तक आहे आणि मी तुम्हाला याचा जो नंबर आहे टेल बुक ऑर्डर करायचा जे डिटेल्स आहेत ते कमेंटमध्ये देतो डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि इथे देखील देतो व्हिडिओच्या खाली इथे टेक्स्टमध्ये देतो जरूर वाचा असं पुस्तक आणि मी चंद्रकांत जटालेजी यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी इतकं सुंदर पुस्तक मला गिफ्ट दिलं आणि मला ते वाचता आलं आणि तुमच्या पुढे मांडता आलं त्यार बाय बाय